सध्या मकर संक्रांत असल्यामुळे आम्ही आज रात्रीच तिळीचे लाडू बनवतोय। तर चला तर दाखवतो मी आम्ही कसे तिळीचे लाडू बनवतो। तर मित्रांनो, आज आम्ही तिळीचे लाडू बनवत आहेत। उद्या मकर संक्रांत असल्यामुळे असे चविष्ट असे तिळीचे लाडू बनवण्याचं चालू आहे आमच्या घरी। बघू शकता या सुपड्याने त्याला घोळून घोळून गोल गोल बनवतोय। वाई गुळाचं पाक आहे ते एकत्र एकजीव करून घेते तिळीबरोबर। तिळी भाजून घेतली त्याच्या आधी। बघू शकता आपण एकजीव करून घेतल्याने तिळीचे लाडू बांधले जातील। या प्रकारे एकजीव करतोय। हाताला पाणी लावून घेतलं जातं कारण की गरम लागू नये म्हणून। या प्रकारे हाताने बांधून घेतात थोडे लाडू। व नंतर ठेवले जातात परातीमध्ये। एक भांड घेतलं जातं किंवा गोल बनवण्यासाठी सुपड्यामध्ये पण घेतात। व सुपड्याला थोडाफार घोळून असं घोळून गोल गोल बनवले जाते त्या लाडूंना। नक्की तुम्ही पण बनवलेले असतील तिळीचे लाडू। उद्या मकर संक्रांत आहे त्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊन देतो मी आधीच। या प्रकारे घोळून लाडू गोल 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 बनवले जातात। आपण बघू शकता एवढे लाडू बनवले गेले व अजून बनवण्याचं चालू आहे। तुम्ही पण नक्की बनवा असे लाडू, खूप चविष्ट लागत आहेत। मी टेस्ट घेऊन पाहिली आहे थोडीशी। या प्रकारे हाताने लाडू बांधून घेतात तिळीचे। Abrázame toda la noche, no nos queda mucho tiempo más. No quiero perder lo que queda. Seguimos siempre la pasión y confiamos solo en el amor. Yeah. No quiero perder lo que queda. Y más, ay, ay. A través de la gran oscuridad. तर बघू शकता लाडू बनवून तयार झाले। एक टेस्ट करून पाहू आपण। तर चला खाऊन पाहू। खूप भारी बनलेत लाडू। तुम्हाला पण ते मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा।